नमस्कार फ्रेंड्स, मी कविता। माझ्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक छान नाश्त्यासाठी नवीन प्रकारची रेसिपी पाहणार आहोत आणि मुलांना डब्यात पण देऊ शकतो ही रेसिपी आपण, आणि खायला खूपच चविष्ट होते। चला कोणती रेसिपी आहे ती पाहूयात आपण। मी हे थोडं अद्रक आणि लसूण घेतलंय। आता याच्यामध्ये थोडेसे धने घालते आणि थोडेसे जिरे, अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे घालून आपण ह्याला बारीक कुटून घेऊयात। असं धने जिरे कच्चे कुठून टाकल्यानं खूप चविष्ट होतो। कुठलाही पदार्थ आपण जेव्हा चटपटीत पदार्थ बनवतो तेव्हा अशा प्रकारे कच्चं कुठून टाकावं, धने जिरे मस्त लागतात। हे अशा प्रकारे बारीक कुटून घेतलेलं आहे मी। आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत। बघा, आपण पोहे खायला वापरतो नाश्त्यासाठी, ते पोहे आहेत, मीडियम आहेत। मी हे पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याची बारीक पावडर तयार करून घेणार आहे। हे अशा प्रकारे काढून घेतले बघा मी बारीक। आणि आता एक प्लेट घेतली आहे मी, याच्या प्लेटमध्ये हे पीठ टाकलेलं आहे पोह्याचं। आणि आता चार उकडून बटाटे ठेवले होते मी, हे चार उकडलेले मऊसूत उकडलेले बटाटे आहेत। याला किसणीवरती किसून घेऊन घेऊ शकता। मी हातानेच याला मॅश करणार आहे म्हणून हे सगळे असे टाकलेत। ह्याला मॅश करून घेते मी हाताने, कुस करून घेते हातानेच। बघा एकदम इजी होत आहेत, मऊसूत उकडलेले आहेत। मला ही रेसिपी, आपण पोटॅटो स्माइलीची रेसिपी पाहिली होती त्याच्यावरून ही रेसिपी आठवली मला। मला वाटलं याच्या पुऱ्या पण छान होतील आणि पोह्याचं पीठ वापरल्यास खूपच छान होतील, म्हणून मला ही ॲड आल्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे। खूपच चविष्ट होते रेसिपी, आणि पोटॅटो स्माइलीची रेसिपी माझ्या मुलांना तर खूपच आवडली होती। त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वापरलेलं होतं आणि याच्यामध्ये पोह्याचं पीठ वापरत आहोत। खूपच मस्त होतं पोह्याचं पीठ आणि बटाटा वापरून केल्यास। हे अशा प्रकारे मी कुस करून घेतलेलं आहे हाताने। आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण काही मसाले घालूयात आपण याच्यामध्ये। आपण हे आलं लसूण जिरे धने कुटून घेतलेली पेस्ट घातली मी। आता थोडीशी हळद घालते कलर छान येण्यासाठी पुऱ्यांना, अर्धा चमचा हळद घातली आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालते मी याच्यात, अर्धा चमचा घातलेला आहे लाल तिखट। आता चवीप्रमाणे मीठ घातले मी, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले। आणि आता हे दोन तीन चमचे तीळ आहेत, पुऱ्या छान दिसतात म्हणून मी तीळ घालत आहे थोडं। आणि हा मसाला आहे थोडासा गरम मसाला, ऑप्शनल आहे मसाला, हा खूप चविष्ट मसाला आहे म्हणून मी थोडासा टाकला आहे अर्धा चमचा। आणि अर्धा चमचा चाट मसाला आहे, हा पण ऑप्शनल आहे, मी होता म्हणून अवेलेबल टाकलाय। आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ शकता तुम्ही अर्धा, किंवा लिंबाऐवजी दही पण दोन चमचे घालू शकता, छान होतील चवीला पुऱ्या। आणि आता ह्याला मी चांगला याचा गोळा बनवून घेते, एक जीव चुरून पीठ मळल्यासारखं याला मळून घेते चांगलं। बटाटा कुठं राहिला असेल थोडा थोडा बारीक व्हायचा तर त्या हाताने असं दाबून दाबून त्याला बारीक करून घ्यायचं बटाट्याला। खूप मऊसूत उकडलेले होते बटाटे म्हणून मी किसून घेतलेले नाहीत, तुम्ही किसणीवरती किसून पण घेऊ शकता। मी याला थोडंसं हातावर तेल घेऊन याला चोपडं करून घेते चांगलं। हे बघा अशा प्रकारे मळून झालाय आपला गोळा। आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात। एवढं घेतलंय आणि ह्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं पोळीसारखं, चिटकू नये म्हणून मी लाटण्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावत आहे। आणि गॅसवर कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। लाटताना ह्याला चिरा पडतातच, आपण असं हे करत करतच याला लाटून घ्यायचं, क्रॅक पडतात लाटताना। जास्त पातळ पण लाटायची नाही, जास्त पातळ लाटली तर पुऱ्या कडक होतील आणि थोडीशी जाडसर लाटली तर पुऱ्या मऊ आणि फुगतील मस्त। मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकता। सकाळी आपण उठलं की अगोदर बटाटे उकडायला ठेवायचे झाडझूड होईपर्यंत, तोपर्यंत बटाटे उकडून बसतात आणि लगेच पोह्याचं पीठ करून आपण हा पदार्थ मुलांना डब्यात देऊ शकतो। मुलं खूप आवडीने खातील, खूप सुंदर होतात, टेस्टी होतात ह्या पुरे। मी याला हाताने पण दाबून थोडंसं छान असं चोपडी करून घेतलेली आहे ही पोळी।
आणि आता एक ग्लास घेतलाय, ग्लास चा आकाराचा काढणार आहे मी पुऱ्या। एका पोळीमध्ये 3 पुऱ्या होतील, तुम्हाला किती मोठी लाटायची अनुसार तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या बनवून घेते ग्लासाच्या सहाय्याने। एकसारखा आकार होईल, तुम्ही असं छोट्या छोट्या गोळ्या करून पण लाटू शकता ह्या पुऱ्या, पण आकार एकसारखा होईल म्हणून मी ग्लासाने काढल्यात। आणि अशा प्रकारे आता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते। ह्या बघा, लाटून झालेले आहेत सगळ्या पुऱ्या। आणि मी गॅसवरती कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, आणि तेल छान गरम झालेलं आहे। आता मी एक एक पुऱ्या सोडते, गॅस मीडियम ठेवायचा, टाकलं की लगेच वर आली बघा पुरी, म्हणजे तेल छान गरम झालेलं होतं आपलं। मी 3 पुऱ्या टाकल्यात बघा कढईमध्ये, मस्त फुगली आहे बघा ही पुरी, किती छान फुगली आहे। थोडीशी जाड व्यवस्थित लाटली ना अशा फुगतात, आणि थोडी पातळ लाटण्यात आली तर फुगत नाहीत। या दोन्ही पुऱ्या फुगल्यात बघा छान, चवीला तर खूप मस्त होतात ह्या पुऱ्या। तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा फ्रेंड्स, तुम्हालाही तुमच्या मुलांनाही खूप आवडेल। टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता, काहीच वेळ लागत नाही। 10-15 मिनटामध्ये तयार होतात, बटाटे जर उकडले असतील तर 10 मिनटात तयार होतात ह्या पुऱ्या। आणि काहीतरी नवीन मुलांनाही खा वाटतं, सारखं सारखं भाजी पोळी खा वाटत नाही। टोमॅटो केचप सोबत ह्याची चव आणखीनच वाढते। हे बघा तळून झालेले आहे, मी आता ही पुरी काढून घेते। तेल टाकल्यामुळे किती छान दिसत आहे बघा पुरी, आणि सुवास तर खूप खमंग येत आहे या पुऱ्यांचा। मी अशा प्रकारे राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेते। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला होता होईल तेवढं घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी दाखवत आहे। तुम्हाला जर ह्या रेसिपी पाहायच्या नसतील, अजून कुठल्या रेसिपी दुसऱ्या पाहायच्या असतील तर त्या पण कमेंट करून सांगा, मी नक्कीच करून दाखवेन। ठीक आहे फ्रेंड्स, माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय।